अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील गोंडखेल गावात अवैधरित्या चालणारे धंदे त्वरित बंद करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी जामनेर पोलीस स्टेशनचे PI प्रताप इंगळे यांना निवेदन दिले। कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी गोंडखेल गावातील अवैधरित्या चालणाऱ्या धंद्यांविषयी ग्रामस्थांकडूनच माहिती घेतली आणि तात्काळ APR राजेश काळे यांनी आपल्या पथकासह गोंडखेल येथे जाऊन गावठी दारूचे कच्चे रसायन नष्ट केले आहे।
बंदच झाली पाहिजे, कारण असे फुलते संसार येणं डायरेक्ट असे वाढल्यासारखे झाले. कारण कसं आहे, दारूमुळे येणं सर्व संसार बर्बाद झाले, सर्व संसार बरबाद झाले. आणि असंच नाही, गावात प्रत्येक गावात दारूबंदी झाली पाहिजे, कारण तरुण पोर डायरेक्ट बापाच्या खांद्यावर चाललेले आहे. सांगा, दारू माहेरी केली होती कालच घरी आली, दारू लय त्रास होते मला, माझे मुलं असे रणभर गवर्नमेंट उठताना अशी शिवीगाळी होते तर ऐका सुद्धा वाटत नाही. दारूवाल्यापेक्षा जास्त समोरच्या माणसाला जास्त त्रास आहे. दारू कायमची बंद झाली पाहिजे, आम्ही बोलायला लागलो. आपल्या गावात व्यसनमुक्ती हे गाव झालं पाहिजे. व्यसनमुक्ती करता पन्नास पैसे खर्च करावे लागतात. काही बऱ्याचशा लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले, बऱ्याचशा महिला आज सोबत आलेल्या आहेत. शेकडोच्या संख्येने महिला येणार होत्या, पण आम्ही त्यांना गावकऱ्यांना सांगितलं की बाबा तुम्ही ठराविक लोकच त्या ठिकाणी, काही काम नाही इतक्या महिलांचं नोंदी येऊ शकले नाही. पण पी आय साहेबांनी आता एक शब्द दिला की तुमच्या गावात गाव एक समिती तयार करून मी तुमच्या गावास भेट देण्यास तयार आहे, त्या ठिकाणी समिती तयार करा. आम्ही त्यांना हो सांगितलं आणि महिलांचे आणि तरुण मुलांचे मागणीमुळे आम्ही त्यांना ग्रामपंचायतीचा ठराव दिला किंवा दारूबंदी होण्यास त्यांचा प्रस्ताव आमच्याकडे होता, म्हणून आम्ही त्यांना ठराव दिला. सर्वांचं काम आहे, ते एकाचं काम नाही, म्हणून सर्वांनी या ठिकाणी एकत्र देऊन माननीय पी आय इंगळे साहेबांना एक निवेदन दिलं आणि त्यांना आमचं निवेदन स्वीकारलं, त्याबद्दल मी इंगळे साहेबांचे सतेश आभार मानतो गावाच्या वतीने. आणि ज्या महिला आमच्यासोबत आल्या त्यांचे आभार मानतो आणि चॅनलवाल्यांचे सुद्धा आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जे व्ही एन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.